नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये आंब्याच्या आंबराईमध्ये। आंबे लागले बघा आपल्या शेताले, आंबे लागले तर कसले बघा, एक एक आंबा दणक्या है का कोणाचे त्रा। या तुमच्याकडे नसले तर आंबे आमच्या इथं खायला या, काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो। खतरनाक आंबे लागले तर कोणाकोणाच्या तिकडे शेतात आंबे आहेत सांगा बरं, खरं खरं सांगा इमानदारीने, आणि कमेंटमध्ये सांगा आमच्या शेतामध्ये आंबे आहेत म्हणून सांगायचे। बघा कसले आंबट 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 लय आंबट आहे। तरी लोनच्यासाठी लय नंबर एक आंबा आहे, आणि आंबट बी नाही एवढा गोड आहे। तिकडे आबा बसले तर आबाऊ, किती दिवसात पिकते ते आंबे? दीड महिने लागते काय? दीड महिने लागते मित्रांनो आंबे पिकले। तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप करतो एक एक आंबा। बघा आपलं शेत हो। हां कुठं आले? भेटावं लागते त्याला जाऊन। म्हशी बघा कशा आहेत म्हशी, दुमा कुळे का नाही नसता 500 फूट फुपाटा। अय आबा काय दूध काढालो काय आता? हा दूध नाही का? म्हैस म्हशीत म्हैस अडकली आहे सोडवली तर। अय शाळेवाले शाळेवाले मी शाळे लेके आता गे रे तू रे। अय काय चाललंय? बरं आहे का? हा अरे शाळे कुठून आणलंय जाऊन? सारून आणले। सारू सारी आलास का काय? मित्रांनो बघा हे आमच्या गावातली शेळे, दान खातील शेळे। वर्धापूर मधले शेळे आहेत। वर्धापूर मधले शेळे आहेत का? सांग की आणला वर्धापूर मधले शेळे आहेत म्हणून? वर्धापूर मधले शेळे आहेत। वर्धापूर मधले शेळे आहेत। कसे शेळे राखतात बघा, हे असला एक एक शेळी 30,000 शेळी आहे का? हो